सुबह शाम मेरे शाम तेरा नाम बोले मन सुबह शाम तेरे रंग के आगे लगता रंग जगत का फीका तेरे रंग के आगे लगता रंग जगत का फीका और न कुछ सुनता हूँ जब तू छेड़े सुर बंसी का हो जाता है मन वृंदावन तेरे दो चरणों में मोहन मेरा था मेरे श्याम तेरा नाम बोले मन सुबह शाम मेरे श्याम तेरा नाम बोले सुबह शाम मेरे शाम। रसिको या रामजन्माच्या गीताचा सुद्धा एक मोठा गमतीदार किस्सा आहे. एका काळामध्ये गदिमा आणि बाबूजी आपापल्या परीने खूप बिझी असत, आपल्या कामात व्यस्त होते. गदिमा एकेका वेळी तीन तीन पिक्चरची गोष्टी लिहित असत आणि बाबूजी त्यांना स्वरबद्ध करण्यात गाण्यांमध्ये खूप बिझी होते. पण पुढचं गीतरामायणाचं गाणं लिहायचं होतं म्हणून गदिमांनी काय केलं, वेळात वेळ काढून त्यांनी मुंबईहून पुण्याला आले फक्त एकच हे गाणं लिहिण्यासाठी, कारण आता अजून रामाचा जन्म व्हायचा बाकी होता. आणि नंतर त्यांनी आपल्या घरी निवासस पंचवटीच्या निवासस्थानी त्यांच्या एका मागे एक तुळशी कट्टा आहे त्याच्यावर त्यांनी रामायणातील हे गीत रामजन्माचं गीत मी इथे लिहिल्याशिवाय मी उतरून उठणारच नाही असं म्हणून ते तिकडे बसून राहिले. आणि मग नंतर बसल्यानंतर त्यांना आठवत आहेत पण त्यांना काहीच आठवेना. संध्याकाळ सरली, दुपारची उन्हं निघाली पण तरीसुद्धा त्यांच्या पांढऱ्या कागदावर एकही शब्द उमटला नाही. पण तरी करायचं काय, पण गाणं लिहिल्याशिवाय आपण इथनं उठणार नाही हे त्यांनी पक्क ठरवून ठेवलं होतं. नंतर रात्र झाली तिकडे बल्ब लावायची सुद्धा व्यवस्था केली गेली. नंतर त्यांच्या मागे एक त्यांची वरची खोली होती, तिकडे त्यांची पत्नी आणि त्यांची आई तिकडे झोपत असत. आणि शेवटी रात्रीत एक दीडच्या सुमाराला गदिमांच्या आईंना जाग आली. त्यांनी उठून बघितले, अरे अजून यांचं काही लिहून झालंच नाही, अजून हे अजूनही लिहित बसलेत. शेवटी त्यांनी वरनं विचारलं, काय हो गदिमा रामजन्म कधी होणार आहे, रामजन्माची वेळ कधी आहे. अहो आई थांबा जरा, रामजन्म आता जन्माला येणारच आहे तेव्हा थोडा वेळ तर द्या, होईलच जन्माला नक्की. हा गमतीदार किस्सा आहे की नाही. आता थोडंसं गाण्याविषयी. एका पायसाच्या सेवनाने तिन्ही राण्या गर्भवती झाल्या, यथाखाली प्रसूतही झाल्या. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले. प्रासादातील सुखाला सीमा सुरली नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता ओसंडून वाहत होता. श्रीराम आणि भावंडे रांगू लागली, मोठी होऊ लागली, बोबडं बोलू लागली. तरीही अयोध्येच्या स्त्रिया पुन्हा पुन्हा गातच होत्या, आळवून आळवून गात होत्या. चैत्र मास शुद्ध त्यातही नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्णही किती. दोन प्रहरी कागशिरी सूर्य घेतला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. आणि गाताय अरुणाताई देवगावकर. हॅलो,